मॅजिक किड्स। गोष्ट माकड आणि सिंह। एका जंगलात सगळे प्राणी मिळून मिसळून राहत असतात। त्या जंगलामध्ये एक खोडकर माकड होतं, ज्याचं नाव चिकू होतं। दरवेळी चिकू सगळ्यांना त्रास देत बसायचा। तू इकडे तिकडे केळी खाऊन साल फेकत राहतोस, जर का कोणाचा त्याच्यावर पाय पडून तो पडला आणि त्याला लागलं तर कोण जबाबदार असेल? सांग सांग कोण? कोणी जबाबदार असेल तर तो स्वतःच जबाबदार असेल, कारण तो स्वतःच पाहून नव्हता चालत। यात माझी काय चूक आहे? मी तर केळं खाल्लं आणि साल तिथेच फेकून दिलं। आता तो त्यावर पाय ठेवतो की नाही ठेवत ती त्याचीच जबाबदारी आहे। कळलं का सस्या? अरे माकडा, तू तर फक्त स्वतःचा विचार करतोस। तू फेकलेल्या सालांमुळे कोणी पडो किंवा ना पडो, तुला ह्याचा काही फरक पडत नाही। तुला तर फक्त खोडसळपणा करायचा असतो। जर तू तुझ्या खोड्या थांबवल्या नाहीस तर मी तुझी तक्रार जंगलाचा राजा सिंह ह्याच्याकडे करेन। हो हो, ठीक आहे, जा कर तक्रार माझी। मी काही कोणत्याही सिंहाला घाबरत नाही। हा ससा सिंहाकडे जाऊन माकडाची तक्रार करतो आणि सिंह माकडाला आपल्या गुहेत बोलावतो। माकडा, तुझी तक्रार आली आहे की तुझ्या खोड्या वाढतच चालल्या आहेत। तू सगळ्यांनाच नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतोयस। तू जंगलात सगळ्या ठिकाणी सालका फेकलीयस। जर त्यामुळे कोणाला लागलं असतं तर ते जंगलाच्या नियमांच्या विरुद्ध आहे। तुला माहिती आहे ना? ठीक आहे महाराज, आतापासून मी काळजी घेईन। पण माकडाच्या खोड्या काही कमी होत नाहीत, तो अजून जास्त खोड्या करायला लागतो। एके दिवशी तर तो उंदराला पकडून त्याच्या शेपटीने त्याला झुलवू लागतो, ज्यामुळे तो किंचाळायला लागतो। सगळे प्राणी त्या माकडाच्या खोड्यांमुळे हैराण झाले होते आणि एकत्र येऊन राजाकडे तक्रार करायला लागतात। महाराजांचा विजय असो, जंगलात माकडाने खूप त्रास द्यायला सुरुवात केली आहे। तो सगळ्या प्राण्यांना त्रास देतोय। कालचीच गोष्ट घ्या, त्याने माझी शेपूट पकडली आणि मला खूप फिरवलं, मला खूप त्रास दिला। मी तर मरता मरता वाचलो महाराज। मग सगळे प्राणी उंदराच्या गोष्टीला हमी देतात आणि सगळे माकडाची तक्रार करू लागतात। राजा सिंह माकडाला आपल्या गुहेत बोलावतो आणि तो सिंहासमोर हजर होतो। माकडा, मी तुला आधीही बजावलं होतं की तू तुझ्या खोड्या आता बंद कर, नाहीतर मी तुला शिक्षा करेन। तुला तर काहीच जणू काही समजतच नाहीये। महाराज, मी केलं काय आहे? सगळ्या प्राण्यांना तू त्रास देत आहेस, कधी कोणाला तर कधी कोणाला। सगळे प्राणी तुझ्याहून कंटाळून गेले आहेत आणि सगळी तुझी तक्रार घेऊन इथे आले आहेत। महाराज, हा तर माझा स्वभाव आहे। मला तर सगळ्यांसोबत खेळायचं असतं आणि सगळ्यांसोबत मजा करायची असते, पण सगळे लोक का कोणास ठाऊक ह्याला माझ्या खोड्या समजतात। मला तर सगळ्यांसोबत मिळून राहायचं आहे आणि सगळ्यांशी गप्पाही मारतो, पण सगळ्यांना माझ्या गोष्टींचा राग येतो। आणि बघा ना महाराज, आज तर सगळे प्राणी तुमच्याकडे माझी तक्रार घेऊन आले आहेत। आता मी काय करू ह्यामध्ये? नाही माकडा, हे आपल्या जंगलाच्या नियमांच्या विरुद्ध आहे। तू ह्या जंगलाच्या नियमांना तोडत आहेस। आमच्या जंगलाचा नियम आहे की कोणताही प्राणी दुसऱ्या प्राण्याला त्रास नाही देणार, पण तू सगळ्याच प्राण्यांना खोड्या काढून त्रास देतोस आणि मी तुला ह्यासाठी शिक्षा देणार। महाराज, नाही नाही, मला शिक्षा नका करू। आजपासून तुझी ही शिक्षा आहे की तुला जंगलातून बाहेर काढण्यात येत आहे। जर तू जंगलात राहिलाच नाहीस तर तू कोणाला त्रासही देऊ शकणार नाहीस। सिंह माकडाला जंगलाच्या बाहेर राहण्याची शिक्षा करतो, त्यामुळे माकड जंगलाच्या बाहेरच्या एका झाडावर राहायला लागतं। एके दिवशीची गोष्ट आहे, माकड झाडावर बसून उड्या मारत होता। त्याने पाहिलं की सर्कसची एक गाडी जंगलाच्या बाहेर जाताना दिसतीये आणि त्या जंगलाचा राजा बंदिस्त आहे। हे दृश्य पाहून तो थक्क होऊन जातो आणि उड्या मारत मारत तो जंगलाच्या दिशेने धावतो। सश्या, मुंगी, उंदरा, ऐका ऐका, सश्या,
राजा पकडला गेला आहे। काय झालं रे माकडा, तू इतका घाबरला का आहेस? तुला तर जंगलातून बाहेर काढून टाकलं होतं, तू आमच्या जंगलात काय करतो आहेस बोल। सशा मुंगी, बघा आपल्या जंगलाच्या राजाला सर्कस वाले पकडून घेऊन गेले आहेत। आपल्याला आपल्या जंगलाच्या राजाला वाचवायला हवं, नाहीतर ते लोक त्याला सर्कस मध्ये भरती करून टाकतील। हे काय म्हणतोस तू, खरच जंगलाच्या राजाला सर्कस वाले पकडून घेऊन गेले? हो हो हो, आपल्या सगळ्यांना लवकरच त्यांना त्या सर्कस वाल्यांपासून सोडवावे लागेल। माझ्याकडे एक उपाय आहे, चला चला लवकर चला, मी रस्त्यात सांगतो। माकड त्या चौघांना घेऊन सर्कसच्या गाडीच्या मागे मागे धावू लागतो। मग माकड आणि ससा सर्कसच्या गाडी चालकाला त्रास द्यायला लागतात। दुसरा माणूस ज्याने सिंहाला बांधलं होतं आणि तो सिंहाच्या शेजारी बसला होता, मुंगी त्याच्या कानात घुसून त्याला चावायला लागते आणि उंदीर पटकन सिंहाचं जाळं कुरतडून टाकतो आणि मग सिंह मुक्त होतो। अरे हे प्राणी कुठून येऊन गेले? ह्यांनी तर सिंहाला सोडवलं, ह्याला तर आपण सर्कसीत नेऊन पैसे कमवणार होतो। आता हा सिंह तर आपल्याला खाऊन जाईल। पळा पळा इथून पळा। तुम्हा सर्व प्राण्यांचे खूप खूप आभार आहे, तुम्ही सगळ्यांनी मिळून मला वाचवला आहे। आभार आमचे मानू नका महाराज, माकडाचे मानले पाहिजेत। ह्या माकडानेच तर आम्हाला उपाय सुचवला होता तुम्हाला सोडवण्याचा, आणि त्यानेच आम्हाला सांगितलं की तुम्हाला सर्कस वाले पकडून घेऊन जात आहेत। होय महाराज, आम्ही यांच्या खोड्यांवर लक्ष देत होतो, पण हा तर आम्हाला त्याच कुटुंब मानतो आणि आम्ही याला खोडकर म्हणून फेटाळून लावत होतो। आज याच्या बुद्धिमत्तेमुळे आम्हाला आमचा राजा परत मिळाला आहे। माकडा, मी तुझा उपकार कधीच नाही विसरणार। मी तुला शिक्षा केली आणि तरी सुद्धा तू मला सर्कस वाल्यांपासून वाचवलंस। तुझा खूप खूप आभार माकडा। आजपासून तुला जंगलात कोणीही अडचण येणार नाही आणि आता तू पुन्हा आमच्या जंगलाच्या कुटुंबात सामील होऊ शकतोस, या कुटुंबातील एक सदस्य म्हणून। याच्यात आभार मानायची काहीच गरज नाहीये महाराज, हे तर माझं कर्तव्य होतं, मला जंगलाच्या राजाला वाचवायचं होतं। तुम्ही मला शिक्षा केली ते तुमचं कर्तव्य होतं। कदाचित सगळे प्राणी माझ्या खोडसाळपणामुळे चिडले असतील आणि मी त्यांना कुटुंब समजत होतो। आज त्यांना माझी किंमत कळली, यापेक्षा दुसरा कसला आनंद असू शकतो? हो हो माकडा, आजपासून तू आमच्या जंगलाचाच सदस्य आहेस, आमच्या जंगलात तुझं स्वागत आहे। आजपासून तू आणि मी दोघे मित्र बनून राहूयात आणि अशा प्रकारे एकामेकांची मदत ही करूयात। एक काम कर ना, तू माझा मंत्री बनून जा। सिंह आणि माकडाची आता मैत्री झाली होती आणि हसत खेळत त्या जंगलात राहू लागले होते। तो मंत्री होऊन सिंहाची मदतही करत होता। जंगलातील सगळे प्राणी माकडावर खूप खुश होते।